लास्ट कन्सेप्ट पहिली होती आपण गुड्स, आता पाहिजे आपल्याला त्याच्यात पुढची कन्सेप्ट इन्कम. ओके, तर इन्कम म्हणजे काय? बेसिकली बरेचसे मुलं इन्कम आणि प्रॉफिट सेम पार्ट समजतात. इन्कम म्हणजे काय? रेव्हेन्यू अराइजिंग फ्रॉम बिझनेस ऍक्टिव्हिटीज असं म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? रेव्हेन्यू अराइजिंग फ्रॉम बिझनेस ऍक्टिव्हिटी और ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. जे बिझनेस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतो, या बिझनेस ट्रान्झॅक्शन मधून जो काही रेव्हेन्यू अराइज होणार आहे याला आपण काय म्हणतो? इन्कम. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात की तुमच्याकडे सपोज चेअर्स होत्या, चेअर्स सेलर आहात तुम्ही, तुमच्याकडे 20 चेअर्स होत्या. ओके, एक चेअर तुम्ही सेल करताना 500 रुपीज ला सेल करता, म्हणजे अशा 20 चेअर्सची प्राइस तुमची होईल 10,000 रुपीज. तुम्ही सेल केलेल्या क्रेडिट वरती केले असतील नाहीतर कॅश वरती केले असतील. आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं की बेसिस ऑफ अकाउंट आपल्याला अप्रुव्हल बेसिस फॉलो करायची. मग या 10,000 रुपीज आलेले आहेत, हे झालं तुमचं पूर्णपणे इन्कम. म्हणजे याला तुम्ही काय म्हणता? रेव्हेन्यू अराइजिंग ऍज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. जे काही व्यवसायाच्या व्यवहारामधून जो रेव्हेन्यू अराइज होत असतो, परंतु रिकरिंग नेचर पाहिजे याचं. कसं नेचर पाहिजे? रिकरिंग नेचर पाहिजे. चेअर्स 20 × 500 मीन्स 10,000 हे इन्कम झालं तुमचं. एक्झाम्पल मध्ये घेतलं तर सेल ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड, जे काय असेल तुमचा व्यवसाय त्याच्यातून जो काही तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात नाहीतर जो सेल करत असतात त्याच्यातून जो काही पैसा येत असतो तुम्हाला त्याला इन्कम म्हणता येईल. प्रॉफिट वेगळा गेला. प्रॉफिट कशाला म्हणणार? आता ही एक चेअर परचेस करण्यासाठी तुम्हाला सपोज 200 रुपीजची कॉस्ट आली, म्हणजे परचेस प्राइस. ही जी आहे ही सेलिंग प्राइस. ओके, म्हणून सेलिंग प्राइस ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार? इन्कम मिळणार. एवढं हे इन्कम झालं. पण तुम्ही परचेस कितीला केली? एक चेअर 200 रुपयाला, म्हणजे 4,000 रुपये याचा खर्च आला. प्लस तुमची जी काही कॅरी कॉस्ट असेल तुमच्या शॉप पर्यंत आणण्यासाठी 500 रुपये खर्च आलता. प्लस तुम्हाला ते स्टोअर करण्यासाठी किंवा अदर एक्सपेंडिचर आलता 100 रुपये. म्हणजे असे 4,600 वजा केले 4,600 एवढा एक्सपेंडिचर झाला. हा काय झाला? तुमचा एक्सपेंडिचर झाला. ओके, इन्कम मधून ज्यावेळेस एक्सपेंडिचर मायनस करतात त्यावेळेस तुम्हाला मिळतो प्रॉफिट. म्हणजे 5,400 रुपये हा असेल तुमचा प्रॉफिट. इन्कम आणि प्रॉफिट ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. इन्कम म्हणजे काय? रेव्हेन्यू अराइजिंग, रेव्हेन्यू अराइजिंग ऍज अ रिझल्ट ऑफ, ऍज अ रिझल्ट ऑफ बीटी. बीटी मीन्स बिझनेस ट्रान्झॅक्शन. एक्झाम्पल मध्ये आपण याला काय घेऊ शकतो? सेल ऑफ गुड्स ऑर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. आणि याच्यामधून जो काही पैसा येणार आहे किंवा यायचा आहे तो तुमचं झालं इन्कम झालं. म्हणजे सपोज तुम्ही सेल केल्यानंतर एवढे जर पैसे तुमच्याकडे आले, एवढे कॅश वाढला, म्हणजे हे पूर्ण काय झालं तुमचा सेल, याला तुम्ही काय म्हणणार? इन्कम. आता याच्यातला काही पार्ट तुम्ही काय करत असतात? कॉस्ट काढत असतात, एक्सपेंडिचर बाजूला काढतात तुम्ही. म्हणजे हे इन्कम होतं, याच्या अर्थ काय झालं तुमचं? एक्सपेंडिचर झाला. एक्सपेंडिचर मधून काही भाग बाजूला काढला तर तो झाला तुमचा प्रॉफिट. ओके, मग हा झाला तुमचा इन्कम. आता पुढची कन्सेप्ट, हे इन्कम झालं, समजलं व्यवस्थित? ओके, आता पुढची कन्सेप्ट असेट्स. पहा, जोपर्यंत या बेसिक कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत अकाउंट मध्ये आपण काय करतो हे समजून येणार नाही. पुढे असेट्स. ओके, असेट्स, असेट म्हणजे काय? तर असेट म्हणजे काय? An asset is any property owned by a business unit. म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल परंतु त्याचा वापर बिझनेस युनिट साठी झाला पाहिजे. पहा, बिझनेसमन ज्या घरामध्ये राहतो त्याला बिझनेसचे असेट म्हणू शकत नाही, कारण तो बिझनेसमन स्वतःच्या वापरासाठी वापरतो. आपल्याला ती प्रॉपर्टी कशासाठी वापरली पाहिजे? बिझनेससाठी वापरली पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल ओनरशिप तर बिझनेसमनचीच असते, परंतु त्याचा वापर जो होतो तो बिझनेस युनिटसाठी होतो.
any kind of property, any kind of property owned by business unit. Okay, any kind of property owned by a business unit. Owned by a business unit. म्हणजे ऍक्च्युअल ओनरशिप बिझनेस वनचीच असते, परंतु ते ओन्ड बाय बिझनेस युनिट असं का सांगितलं? त्याचा वापर बिझनेस युनिट साठी झाला पाहिजे, त्याला तुम्ही ऍसेट म्हणतात. बेसिकली पाहिलं गेलं ऍसेटचे दोन प्रकार पडतात, एक टँजिबल आणि दुसरा इनटँजिबल. ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो आणि जाणवू शकतो अशा वस्तू असतात टँजिबल, ज्याला आपण पाहू शकतो. जसं की हे फर्निचर, त्याला पाहू शकतो, याला स्पर्श करू शकतो, त्याला जाणवू शकतो आणि याला पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता आलं पाहिजे. कशामध्ये मोजता आलं पाहिजे? पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता आलं पाहिजे. द ऍसेट्स विच कॅन बी सीन, टच्ड ऑर फेल्ट अँड मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. ज्या ऍसेटला आपण फील करू शकतो, टच करू शकतो, ज्या ऍसेटला आपण त्याच्यामध्ये सीन करू शकतो, फील, टच्ड अँड सीन, हे झालं. पण त्याला मेजर करता आलं पाहिजे. कशाच्या स्वरूपामध्ये? पैशाच्या स्वरूपामध्ये. अँड मेजर इन टर्म्स ऑफ मनी इज नोन ऍज अ टँजिबल ऍसेट, इज नोन ऍज टँजिबल ऍसेट. अँड इनटँजिबल ऍसेट, द ऍसेट्स विच कॅनॉट बी सीन, टच्ड अँड फील. ओ, इट कॅन बी ओनली फील. ओके, इट ओनली बी फील. म्हणजे त्याला आपण फक्त फील करू शकतो, त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याला पाहू शकत नाही, त्याला फक्त जाणवू शकतो ही ऍसेट आहे. जसं की आपण सॅमसंग आणि आयफोन या मोबाईल मध्ये जर घेतलं, मी जर तुम्हाला गिफ्ट करत असेल, आता मी स्वतःहून गिफ्ट करतो तुम्हाला जर असं समजा, तर तुम्ही कोणता फोन मागताल? सॅमसंगचा मागताल का आयफोन मागताल? आयफोन. आता आयफोनची प्राइस हायएस्ट आहे. कशामुळे जास्त आहे? तर त्यांचा जो ब्रँड आहे त्यांनी तयार केलेला, त्यांचा जो लोगो आहे, म्हणजे त्यांची रेप्युटेशन आहे. काय? रेप्युटेशन आहे. याच्यामध्ये पण इंटेंजिबल मध्ये दोन प्रकार पडतात, व्हॅल्युएबल अँड नॉन व्हॅल्युएबल. मीन्स do not have any exchange value. काही ऍसेट ला एक्सचेंज व्हॅल्यूज येत नाही. जसं की फिक्टिशियस ऍसेट, फिक्टिशियस ऍसेट इज अ इंटँजिबल ऍसेट बट हॅव इट एनी एक्सचेंज व्हॅल्यू. फिक्टिशियस ऍसेटला कोणत्याही प्रकारचे एक्सचेंज व्हॅल्यू नसतो. इतर जे दोन प्रकार पाहिजे आपल्याला, ते ऑर्डर पार्ट नुसार पाहिजे. एक पाहिजे आपल्याला फिक्स्ड ऍसेट्स, फिक्स्ड ऍसेट्स म्हणजे काय? ओके, ज्या ऍसेटचा बेनिफिट तुम्हाला लॉंग टर्म साठी मिळतो, ज्या ऍसेटचा बेनिफिट तुम्हाला लॉंग टर्म साठी मिळतो. लॉंग टर्म म्हणजे किती वर्ष? दोन वर्ष, तीन वर्ष का? हो, एक वर्षापेक्षा जास्त ज्या ऍसेटचा बेनिफिट तुम्हाला रिसीव होत असतो ती ऍसेट असते तुमच्यासाठी फिक्स्ड ऍसेट किंवा लॉंग टर्म ऍसेट्स. ओके, फिक्स्ड ऍसेट्स मीन्स व्हॉट? द ऍसेट्स विच गिव्ह बेनिफिट टू द बिझनेस, to the business, assets which gives benefit, which gives benefit to the business, to the business. कोणाला दिला पाहिजे बेनिफिट? बिझनेसला. बिझनेसमॅनला नाही. आपल्याला जे अकाउंटिंग करायची ते कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने करायची? बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने. आपल्याला बिझनेसची अकाउंटिंग करायची, बिझनेसमॅनची अकाउंटिंग करायची नाही. म्हणून आपल्याला बिझनेसचा विचार करायचा असतो. विच गिव्ह बेनिफिट्स टू द बिझनेस फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम, फॉर अ लॉंग पिरियड. ओके, लॉंग पिरियड साठी जो बेनिफिट मिळत असतो, फॉर अ लॉंग पिरियड, इज नोन ऍज अ फिक्स्ड ऍसेट. आता सपोज तुम्ही घर बांधलं, घर बांधल्यानंतर एकदा घरात जाऊन बाहेर आला, तुमचा घराचा वापर संपतो का? चालूच असतो, चालूच असतो ना वापर. एकदा घरात जाऊन आलात की परत तुमचा वापर बंद होतो का? नाही. त्याप्रकारे तुम्ही दूध घेतलं, दूध उकळवलं, त्याला पिलं, तुम्ही उकळून थंड झाल्यानंतर पिलं, नाहीतर उकळल्या उकळल्या पिसल तर सगळं भाजून बसल तुम्हाला. ओके, दूध उकळून पिलं तुम्ही, पुन्हा त्या दुधाचा वापर फायदा घेता येतो का तुम्हाला? म्हणजे काही असे असतात ज्याचा बेनिफिट लगेचच घ्यावा लागतो आणि काही गोष्टी अशा असतात ज्याचा बेनिफिट वर्षानुवर्ष मिळत असतो. जसं की तुमच्या घरामध्ये असलेली गाडी, तुमचं घर, तुमचं फर्निचर, तुमचं टेलिव्हिजन सेट, ह्या ज्या काही आहेत ह्या प्रॉपर्टी आहेत, म्हणजे ह्या ऍसेट आहेत. परंतु या घरच्या ऍसेट आहेत. आपल्याला घरच्या ऍसेट नाही बघायच्या, आपल्याला बिझनेसच्या ऍसेट बघायच्या. बिझनेसमध्ये ऍसेट कोणत्या प्रकारचे असतात? फर्निचर असतो, कम्प्युटर असतो, त्याच्यानंतर मशिनरी असतात, जे काही असेल हे त्यांचे फिटिंग असतात, त्यांच्या वेगवेगळ्या प्लांट असतात, हे सर्व त्यांच्यासाठी काय झालं? फिक्स्ड ऍसेट. लँड, बिल्डिंग,
मशीनरी पण असते ना त्याच्यामध्ये, त्याला लागतच ना जागा, लँड अँड बिल्डिंग वगैरे अशी लागते. ह्या त्या व्यवसायाच्या काय फिक्स्ड असेट आणि याचा बेनिफिट मोर दॅन अ इयर म्हणजे जास्त कालावधीसाठी मिळत असतो. पुढची जी ऍसेट आहे ती आहे करंट ऍसेट. ऍसेटचे प्रकार पाहतोय आपण, त्याच्यामध्ये इनटँजिबल टँजिबल असे दोन प्रकार समजून सांगितले. त्यासोबत फिक्स्ड ऍसेट्स करंट ऍसेट्स. ओके, फिक्स्ड आणि करंट ऍसेट्स या दोन्हीच्या बाबतीत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता करंट ऍसेट्स म्हणजे काय, तर करंट ऍसेट अशा प्रकारचे असतात, जसे की तुम्हाला हा पार्ट समजला असेल, विच गिव्ह बेनिफिट टू द बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड. ज्या ऍसेट लॉंग पिरियड साठी बेनिफिट देतात त्यांना आपण फिक्स्ड ऍसेट म्हणतो. मग ज्या ऍसेट शॉर्ट पिरियड साठी बेनिफिट देत असतील म्हणजे लेस दॅन अ इयर, यांना आपण काय म्हणणार, करंट ऍसेट. परंतु याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, एक तर बेनिफिट कसं मिळाला पाहिजे, शॉर्ट पिरियड साठी बेनिफिट रिसिव्ड, बेनिफिट रिसिव्ड टू बिझनेस which gives benefit to business for short period and P for period and easily convertible in cash. जी करंट ऍसेट असते ती शॉर्ट पिरियड साठी बेनिफिट देत असते आणि ती करंट ऍसेट इझिली कन्वर्टेबल इंटू कॅश होत असते. मग याची प्रॉपर डेफिनेशन जर पाहायला गेलं आपल्याला तर द ऍसेट विच रिमेन इन बिझनेस फॉर शॉर्ट टाइम अँड कॅन बी कन्वर्टेड इंटू कॅश, कॅन बी कन्वर्टेड इंटू कॅश व्हेरी इझिली आर कॉल्ड ऍज करंट ऍसेट. एक्झाम्पल मध्ये पाहायचं गेलं डेटर्स बिल्स रिसिवेबल स्टॉक. आता डेटर्स बिल्स रिसिवेबल स्टॉक ह्या कन्सेप्ट आम्ही शिकवलेल्या नाही म्हणून तुम्हाला समजणार नाही, परंतु करंट ऍसेट मध्ये येतात हे. इथं आपण काय पाहिलं, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, त्याच्यानंतर फर्निचर एटसेट्रा. ओके, याच्यामध्ये काय पाहणार, डेटर. डेटर म्हणजे कोण, ज्याच्याकडून आपल्याला पैसे यायचे असतात, ज्याच्याकडून आपल्याला पैसे यायचे असतात, त्याला अगोदर आपण उधारीवरती वस्तू विकलेली असतात. ओके, बिल्स रिसिवेबल, आता याच्याकडून पण पैसे यायचे असतात, म्हणजे जो डेटर होता ना त्याच्याकडून पैसे यायचे होते, परंतु आपल्याला त्या व्यवहाराला सिक्युरिटी द्यायची, तो देईल न देईल, जबा नाही फक्त फिरवली तर काय सांगता येईल त्याने. ओके, तुझ्या भाषेत पण म्हणा जबा नाही फिरवली तर काय होते त्याला, तसं नाही. मग याला जर सिक्युरिटी द्यायची असेल तर त्याला बिल ऍक्सेप्ट करून त्याच्याकडून एक कागद सही करून घेतलं जातं, पत्र त्या प्रकारचं असतं. बिल्स रिसिवेबल अकॉर्डिंग टू इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 या कायद्याच्या अंतर्गत हे डॉक्युमेंट प्रिपेअर केलं जातं आणि ते ऍक्सेप्ट करून घेतलं जातं एटसेट्रा. ओके, तर हे होते ऍसेट. ऍसेट म्हणजे काय, एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी ओन्ड बाय अ बिझनेस युनिट. ओके, ऍसेट मीन्स एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी ओन्ड बाय अ बिझनेस युनिट. देन आफ्टर फिक्स्ड ऍसेट, द ऍसेट्स व्हिच गिव्स बेनिफिट टू द बिझनेस फॉर अ लॉन्ग पिरियड ऑफ टाइम, फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर एटसेट्रा. देन आफ्टर करंट ऍसेट्स, बेनिफिट्स the assets which gives benefits to business for short period and easily convertible in cash is known as current assets. Yes, assets short period sathi aapala benefit dete and easily convertible into cash hote tyala apan kya mhanto current assets. Ata pudchi je asset ahe fictitious asset. फिक्टिशियस ऍसेट म्हणजे काय, जर हिंदीमध्ये सांगायचं झालं, जो आपणी हे लेकिन अपनी होते वे भी अपनी नहीं है. दुसराच विचार डोक्यात आणायचा नाही. जो आपणी है म्हणजे ती आपली आहे पण ती आपली असताना पण आपली नाही, असं तो विचार आणायचा नाही. ती आपली आहे पण आपली असताना आपली नाही, हे ऍसेट पाहतोय आपण. जो आपणी तो हे लेकिन आपली होते वे भी अपनी नहीं है, वो ऍसेट होती फिक्टिशियस ऍसेट. मतलब क्या, जो कुछ भी लॉसेस होते हैं हमारे पास वो सब लॉसेस, एक्युमुलेटेड लॉसेस हम इसे कह सकते हैं, एक्युमुलेटेड लॉसेस, हेवी एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे सुरुवातीच्याच काळामध्ये तुम्ही ऍडव्हर्टाइजिंग वरती भरपूर खर्च केला, तुम्हाला सदा लॉस होत गेला, तो तुमचा ऍक्युमुलेटेड लॉस. आता हा लॉस याला मेजर तर करू शकतो पैशामध्ये,
आपल्याला माहिती आहे सपोज आपल्याला 3 लाख रुपयाचा लॉस झाला, तुम्हाला याला विकता येईल का? याला विकता येईल का? कोण घ्यायला तयार आहे का हा लॉस? कोणच घेणार नाही हा लॉस. ओके, हे लॉस तर आहे, दिसायला ऍसेट असते परंतु डोक्याला ताप असते. दिसायला ऍसेट असते परंतु डोक्याला काय असते? ताप असते. एखादा आगाऊ मुलगा असतो, त्याचा बाप बोलतो माझ्या डोक्याला ताप आहे दिसते, म्हणजे ती ऍसेट कोणती असते त्यांच्यासाठी? फिक्टिशियस ऍसेट. मग फिक्टिशियस ऍसेट मीन्स द ऍसेट्स विच हॅव्हंट एनी एक्सचेंज व्हॅल्यू. मी असं म्हणत नाही विच हॅव्हंट ए व्हॅल्यू, इट हॅज व्हॅल्यू बट इट हॅव्हंट एनी एक्सचेंज व्हॅल्यू. त्याला व्हॅल्यू असते परंतु त्याला एक्सचेंज व्हॅल्यू नसते, त्याला कोण खरीददार नसतो, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? फिक्टिशियस ऍसेट्स. मग फिक्टिशियस ऍसेट्स म्हणजे काय? दे आर इमॅजिनरी ऍसेट बट डू नॉट हॅव एनी एक्सचेंज व्हॅल्यू. दे आर इमॅजिनरी ऍसेट, दे आर इमॅजिनरी ऍसेट बट डू नॉट हॅव्हिंग एनी चेंज व्हॅल्यू. एक्सचेंज व्हॅल्यू इज नोन ऍज फिक्टिशियस ऍसेट. फिक्टिशियस ऍसेट लक्षात कसं ठेवतात? जो अपनी तो है लेकिन अपनी होते हुए ही अपनी नहीं है, उसे कहते हैं फिक्टिशियस ऍसेट. ओके, चलो अगेन लायबिलिटी होता है एसेट्स. आता जी कॉन्सेप्ट पाहिजे ती आहे लायबिलिटी. ओके, ऍसेट म्हणजे काय? तर तुम्हाला समजलं की आपल्या घरामध्ये ज्या प्रकारे घरात उदाहरण दिलं, तुमच्याकडे जी शेती आहे, लँड अँड बिल्डिंग असेल, प्लांट असेल, नंतर मशिनरी असेल, टेलिव्हिजन सेट असेल, फर्निचर असेल, तुमचं जे काही पार्ट आहे ते ऍसेट म्हणतो. म्हणजे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, ते तुमच्याजवळ प्रॉपर्टी असते, त्याला आपण ऍसेट म्हणतो. आता दुसरी गोष्ट लायबिलिटी. लायबिलिटी पाहिजे पण आपल्याला हे संपूर्ण अकाउंटिंग करायचे. तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मी की आपल्याला जे अकाउंटिंग करायचे, दोन पार्ट आपल्याकडे आहे, दोन व्यक्ती आपल्या समोर आहे. एक आहे नॅचरल पर्सन, दोन व्यक्ती आहेत आपल्या समोर. हा जो आहे हा आहे नॅचरल पर्सन, आणि ही जी आहे व्यक्ती ही आहे आर्टिफिशियल पर्सन. एक नॅचरल पर्सन आहे आणि एक आर्टिफिशियल पर्सन आहे. आर्टिफिशियल पर्सन जो आहे तो आहे बिझनेस, आणि नॅचरल पर्सन जो आहे तो आहे बिझनेसमन. म्हणजेच आपण याला ओनर असं म्हणू शकतो. आपल्याला जे अकाउंटिंग करायचे ती बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू करायची, म्हणजे आपल्याला विचारात बिझनेस ठेवायचा आहे. आपल्याला जे जनरल इंग्लिश पास करायचे आहेत, आपल्याला जे व्यवहार पाहिजे ते व्यवहार संपूर्ण बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पाहिजे, नाही की बिझनेसमनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पाहिजे. मग या बिझनेसने काय केलेलं असतं? याच्याकडून पैसे घेतलेले असतात. जो काही अमाऊंट देत असतो बिझनेस ओनर देतो बिझनेसला, याला आपण तर काय म्हणतो? कॅपिटल, भांडवल. व्यवसाय चालू करताना जे काही पैसे दिलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. आता हे व्यक्ती दोन आहेत म्हटल्यानंतर, आता सपोज इथं तुम्ही आहात आणि इथं मी आहे, मी जर तुमच्याकडून काही पैसे उसने घेतले तर मला ते परत करणं गरजेचं आहे की नाही? गरजेचं आहे. मग त्याच प्रकारे नॅचरल पर्सन कडून आर्टिफिशियल पर्सनने पैसे उसने घेतल्यागतच होतं याच्यामध्ये, म्हणजे व्यवसाय चालू करण्यासाठी. भले एकत्र आहेत, हे दोघे एक आहेत, परंतु अकाउंटिंग नुसार बिझनेस एंटिटी कन्सेप्ट नुसार आपल्याला असा विचार करावा लागतो की दे आर डिफरंट, ते वेगवेगळे आहेत. मग हे पैसे परत करणं गरजेचं आहे की नाही व्यवसायाला, बिझनेसला? ते ओनरला परत रिटर्न करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस करायचे त्यावेळेस करतील, परंतु आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू रिटर्न करणे आहे. म्हणजे हे पैसे देणे का येणे? देणे म्हणजे पैसे पेड करायचे नंतर. त्या प्रकारे बिझनेसने काय केलं तर बाहेरचे क्रेडिटर्स होते, म्हणजे सप्लायर होते, सपोज आपण समजूया, याच्याकडून क्रेडिट वरती मटेरियल परचेस केलं, म्हणजे उधारी वरती मटेरियल खरेदी केलं. मटेरियल तर आले पण पैसे दिलेत का आपण त्याला अजून? नाही. मग द्यायचे का दिलेत? द्यायचे. देणे का येणे? देणे. देणे. ओके, पाहा लक्षात ठेवा. बँकेकडून लोन घेतलं,
बिझनेस ने काय केलं बँकेकडून लोन घेतलं लोन घेतलं हे पैसे द्यायचे का यायचे द्यायचे नंतर काय करायचे द्यायचे म्हणजे हे जे काही बाहेर पैसे द्यायचे असतात आपण यांना अमाऊंट पेएबल आहे नंतर काय करायची पेड करायची आणि अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर्स काय करायला पाहिजे अँड अमाऊंट जे काही पैशाची अमाऊंट असेल अँड अमाऊंट पेएबल पेएबल म्हणजे देणं पेएबल म्हणजे देणं अँड अमाऊंट पेएबल टू outsiders of business is known as liability त्यालाच आपण काय म्हणतो लायबिलिटी म्हणतो समजला हा पार्ट जे काही पैसे बाहेरच्या व्यक्तींना द्यायचे आपल्याला मग तो इव्हन मग बिझनेसमॅन असेल किंवा मग तो क्रेडिटर असेल तो सप्लायर असतो ज्याने क्रेडिट वरती मटेरियल पुरवलेलं असतं तो कोण असतो क्रेडिटर असतो ओके मग ती बँक असेल याला पैसे काय करायचे आपल्याला द्यायचे म्हणून हे कोण झाले व्यक्ती क्रेडिटर झाले म्हणजेच लायबिलिटी झाली म्हणजेच आपल्यासाठी काय ही लायबिलिटी आहे समजलं ना कॅपिटल लायबिलिटीला काय येतं कारण आपल्याला विचार असा करावा लागतो की बिझनेस इज डिफरंट अँड बिझनेसमॅन इज ऑल्सो डिफरंट हे दोघं वेगवेगळे आहेत आणि आपल्याला जी अकाउंटिंग करायची ती बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने करायची असं समजायचं की बिझनेसमॅन कडून तो पैसा घेतलेला आहे हे आपल्याला समजावं लागतं मग हे झालं आपल्या याच्यातला पार्ट आर्टिफिशियल पर्सन ओनर नॅचरल पर्सन हे समजलं तुम्हाला लायबिलिटी म्हणजे काय काय लायबिलिटी म्हणजे अँड अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर जेवढा पैसा बाहेरच्या देणं आहे बंधनकारक आहोत आपण देणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी त्यालाच आपण काय म्हणतो लायबिलिटी अँड अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर्स ऑफ बिझनेस इज नोन ऍज लायबिलिटी आता हे लायबिलिटीचे प्रकार पाहूया काही पैसे तुम्ही उसने घेतले काही पैसे लगेचच द्यावे लागतात महिना 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते पैसे काय करावे लागतात द्यावे लागतात किंवा वर्षभराच्या आतमध्ये ते पैसे द्यावे लागतात आणि बँकेकडून जे लोन घेतलं होतं ते 5 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष इथपर्यंत परत केले तरी चालतात तुम्हाला ओके मग जे देणं 1 वर्षापेक्षा जास्त पिरियड पर्यंत दिलं तरी चालतं जे लायबिलिटी आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त दिवसानंतर दिली तरी चालते ती असते लॉंग टर्म लायबिलिटी ती कोणती लायबिलिटी देणार लॉंग टर्म लायबिलिटी ओके लॉंग टर्म लायबिलिटी लायबिलिटी विच आर क्लेअर ओव्हर अ इयर इज कॉल्ड लॉंग टर्म लायबिलिटी ओव्हर अ इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त पिरियड दिला जातो मोर दॅन 1 year पे करायची बरं द लायबिलिटी विच इज पेएबल ओव्हर अ इयर म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त आणि दुसरी जी आहे ती शॉर्ट टर्म लायबिलिटी किंवा यालाच आपण म्हणतो करंट लायबिलिटी यालाच काय म्हणतो आपण करंट लायबिलिटी आता ही जी काय आहे शॉर्ट टर्म लायबिलिटी करंट लायबिलिटी ही लायबिलिटी आपल्याला विदिन अ इयर मध्ये द्यावी लागते म्हणजे 1 वर्षाच्या इयर म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये जे देणं द्यायचं असतं आपल्याला ते कोणती लायब्रेरी असते करंट लायबिलिटी असते ओके आणि जे 1 वर्षापेक्षा जास्त पिरियड नंतर दिलं तरी चालतं त्याला लॉंग टर्म लायबिलिटी म्हणतो लॉंग टर्म लायबिलिटी म्हणतो ओके पुढे कॉन्टिंजंट लायबिलिटी जसं की आपण पाहिलं 50 असेट तसं इथं कॉन्टिंजंट लायबिलिटी परंतु कॉन्सेप्ट वेगळे आहे आता ही लायबिलिटी नक्की नसते लायबिलिटी देणं आहे हे नक्की नसतं असं घडलं तर द्यावं लागतील असं नाही घडलं तर नाही द्यावं लागणार जसं की मी आणि तू एक चॅलेंज केलं की उद्या पाऊस पडणार तर तू म्हटला उद्या पाऊस पडला तर मी तुम्हाला 1000 रुपये देणार आणि उद्या जर पाऊस नाही पडला तर तुम्ही मला 1000 रुपये द्यायचे म्हणजे जर पाऊस पडला तर तुला पैसे द्यावे लागतील मग तुझी लायबिलिटी तयार होणार त्याच्यामध्ये आणि पाऊस नाही पडला तर मला द्यावे लागतील पण आत्ता आपण दोघं कन्फर्म आहेत का आपल्याला ते पैसे द्यावे लागतील कोणाला पैसे द्यावे लागतील कन्फर्म आहे का नाही मग हा कधीच्या इव्हेंटवर डिपेंडंट आहे उद्याच्या का आजच्या फ्युचर उद्याच्या म्हणजे फ्युचरच्या इव्हेंटवर डिपेंडंट पार्ट आहे हा ओके बरं तो सर्टन इव्हेंट आहे सर्टन म्हणजे काय फक्त पाऊस घेतला आपण
ओके सर्टन इव्हेंट म्हणजे कोणता घेतला पाऊस घेतला तो सुद्धा कुठल्या एरियामध्ये लातूरच्या एरियामध्ये उद्या पाऊस पडेल मी म्हटलं हा उद्या पडला ना जम्मू काश्मीर मध्ये पाऊस पडला अमेरिकेमध्ये पडला बाहेरचं देणे घेणे एक आपल्याला सर्टन इव्हेंट असला पाहिजे द इव्हेंट द लायबिलिटी विच इज ऑकर्स द लायबिलिटी विच ऑकर्स ऑकर्स म्हणजे उद्भवणे द लायबिलिटी विच ऑकर्स ऑन हॅपनिंग हॅपनिंग म्हणजे घडणे हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट्स इन फ्युचर द लायबिलिटी ऑफर्स लायबिलिटी तेव्हा तयार होते घडते ज्या वेळेस त्याच्या ओके हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट ही घटना घडली किंवा नाही घडली तर त्याच्यावर जी लायबिलिटी डिपेंडंट असते त्याला आपण कंटिंजंट लायबिलिटी म्हणतो थोडक्यात तुम्ही कसं लक्षात ठेवतात हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट द लायबिलिटी विच इज डिपेंड्स अपॉन हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट जी लायबिलिटी डिपेंड असते एखादी घटना घडण्यावर किंवा न घडण्यावर एखादी सुनिश्चित घटना विच ऑकर्स ऑन सर्टन इव्हेंट कोणता इव्हेंट पाहिजे सर्टन इव्हेंट पाहिजे इथं घेतलेलंच आहे हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट ज्याला आपण काय म्हणतो कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतो पुढे इथपर्यंत तर समजण्या आता पुढची कन्सेप्ट आपल्याला पाहिजे कॅपिटल जे मी तुम्हाला आताच सांगितलं एकदम सोप्या पद्धतीने झालं तरी पण परत एकदा आपण पाहणार आहोत ओके आपण इथं दोन व्यक्ती पाहिजे दोन व्यक्ती कोणते कोणते पाहिजे एक पाहिला बिझनेस दुसरा पाहिला बिझनेस मॅन मग जो बिझनेस आहे हा जो बिझनेस आहे या बिझनेस मध्ये ह्या बिझनेस मॅन ने काही अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असते ओके हा कोण आहे बिझनेस मॅन बिझनेस मॅन म्हणतो आपण त्याला हा आहे बिझनेस बिझनेस डायरेक्टचा रोल नसतो बिझनेसमन त्याच्यासाठी कॅपिटल आणत असतो काय आणत असतो कॅपिटल कॅपिटल म्हणजे काय तर तो बिझनेसमननी बिझनेसला दिलेला जो काही पैसा असतो किंवा ऍसेट असते पैसाच द्यावा असं नाही त्याच्याकडे जागा होती ती जागा बिझनेससाठी दिली त्याच्याकडे मशिनरी होती ती मशिनरी दिली रॉ मटेरियल होतं ते दिलं पण जे काही आलं ते पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता आलं पाहिजे मॉनिटरी टर्म्स मध्ये त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे ओके मग याला काय म्हणू शकता एन अमाऊंट ऑर थिंग्स आता कॅपिटलला काय सांगू शकतो एन अमाऊंट इन्व्हेस्टेड ऑर थिंग्स थिंग्स म्हणजे गोष्टी थिंग्स इन्व्हेस्टेड इन बिझनेस कशामध्ये बिझनेस मध्ये इन बिझनेस कोणी बाय द बिझनेस मॅन बाय द बिझनेस मॅन इज नोन एज कॅपिटल त्याला आपण काय म्हणणार कॅपिटल म्हणणार ओके आता ही झाली कॅपिटल याच्यासोबतच आपण समजून घेऊया ड्रॉइंग्स ड्रॉइंग्स म्हणजे काय एन अमाऊंट ऑर गुड्स विथ ड्रॉन बाय बिझनेस मॅन आता आपण याच्या पॉइंट मध्ये त्याने काय केलं व्यवसाय होता त्याचा किराणा शॉप होतं तो त्याच्या घरी लागणाऱ्या वस्तू किराणा शॉप मधून घेऊ शकतो साखर गहू तांदूळ ज्वारी बाजरी काय लागेल ते त्याच्यातून घेऊ शकतो मग हे उसणे घेतलं तर झालं कोणाकडून घेतलं उसणं बिझनेस म्हणून कोणी घेतलं बिझनेस म्हणून अकाउंटिंग मध्ये आपल्याला हे रेकॉर्ड करावं लागतं आता हे जे काही वस्तू घेतले किंवा जो काही पैसा घेतला यांनी वापरण्यासाठी स्वतःच्या वापरण्यासाठी घेतला का बिझनेसच्या वापरण्यासाठी स्वतःच्या बिझनेसच्या वापरासाठी जर घेतला असता तर त्याला आपण एक्सपेंडिचर म्हटलं असतं पण यांनी स्वतःच्या वापरासाठी घेतला म्हणून याला आपण काय म्हणणार तर ड्रॉइंग म्हणणार आता बायको कोणाची असते बिझनेसची का बिझनेस म्हणजे बिझनेसची बिझनेस म्हणजे बायको असते बायकोला साडी घेतली हा पर्सनल एक्सपेंडिचर झाला का बिझनेस एक्सपेंडिचर पर्सनल एक्सपेंडिचर एलआयसी पॉलिसी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बिझनेसला असू शकते का बिझनेस मॅनला असू शकते बिझनेस मॅनला ती पॉलिसी काढली बिझनेसच्या पैशातून ही पण काय झाली ड्रॉइंग याला काय म्हणायचं आपल्याला ड्रॉइंग याने ओके बिझनेस मध्ये जो काही पैसा किंवा ज्या काही वस्तू त्याच्या स्वतःच्या वापरासाठी किंवा त्याच्या घरच्यांच्या वापरासाठी फॅमिलीच्या युजसाठी
ज्या काही वस्तू किंवा पैसे काढून घेतलेले असतात त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. काय म्हणतो आपण? ड्रॉइंग्स म्हणत असतो आपण त्याला. ओके, पाहून त्याच्यामध्ये काय सांगितलं ड्रॉइंग मध्ये. कॅश ऑर गुड्स विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर हिज पर्सनल युज ऑर फॉर द फॅमिली युज. आता फॅमिलीमध्ये बायको आली, लेकर आले, मग त्या लेकरामध्ये पोरग आलं, पोरगी आली, मुलीच्या लग्नासाठी पैसे घेतले, मुलीला कॉलेजची फीस भरली, मुलाची कॉलेजची फीस भरली, मुलीची ट्युशनची फीस भरली. बिझनेसचा खर्च आहे का? नाही. हा कोणाचा खर्च आहे? बिझनेस. जर हा खर्च बिझनेस मधून जात असेल तर त्याला आपल्याला ड्रॉइंग हा शब्द द्यावा लागतो. हा खर्च कशातून जात असेल? ड्रॉइंग. बिझनेस मधून जात असेल तर त्याला आपल्याला ड्रॉइंग हाच शब्द द्यावा लागतो. ओके, समजलं?